तर आपण पाहतोय राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट एकवटलेला आहे आणि या ठिकाणी वर्धापन दिन साजरा केला जातोय. आपण आताची लाईव्ह दृश्य पाहतोय मुंबईतली षण्मुखानंद हॉलमध्ये आज अजित पवार गटाकडून वर्धापन दिन साजरा केला जातोय. तर राष्ट्रवादीचा आज 25वा वर्धापन दिन आहे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट वर्धापन दिन साजरा करतात. वंदे मातरम शुभ्र ज्योत्स्ना फुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वंदे मातरम. राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार अजितदादा पवार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ध्वजारोहण करावे. एक साथ ध्वजगीत सुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा तिरंगा उच्चार हे हमारा सदा शक्ति सरसाने वाला वीरों को बरसाने वाला वीरों को हरसाने वाला मातृभूमि का मन सारा तिरंगा उच्चार हे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा शान न उसकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तपोवना पूरा हमारा तिरंगा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा. ऐसे थे आपले प्रदेशाध्यक्ष मान्य शिवजी गडकरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा सर. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो राष्ट्रवादीचे दोन्ही गट आज 25वा वर्धापन दिन साजरा करतायत आणि अजित पवार गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा वर्धापन दिन साजरा केला जातो आहे. तर राष्ट्रीय गान गाऊन त्यांनी वर्धापन दिनाची सुरुवात केली आहे. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाची दृश्य आहेत तर दुसरीकडे पुण्यामधून शरद पवार गटाची दृश्य समोर येत आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळालं. आजचा वर्धापन दिन तुम्हाला आणि मला स्फूर्ती देणारा आहेच. समोर राजकीय आव्हानं सुद्धा आहेत. पुढचं वर्ष आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून कसोटीचं आहे. महाराष्ट्राची विचारधारा शाहू फुले आंबेडकर शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि एक वैचारिक संस्कृती ज्याचा पाया स्वर्गीय चव्हाण वाटचाल करायची आहे.